पन्हाळा तालुक्यातील एकाच कुटुंबातील एक दोन नव्हे तर चक्क सहा मुली पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. पन्हाळा तालुक्यातील वागवे गावात असलेल्या खोतवाडीमध्ये सुरेश रंगराव भोसले, चंद्रकांत रंगराव भोसले आणि प्रकाश रंगराव भोसले हे तिघे भाऊ राहतात. सुरेश भोसले यांना चार मुली आणि दोन मुली तर चंद्रकांत भोसले यांना तीन मुली आहेत. प्रकाश भोसले गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहेत. मात्र सुरेश भोसले आणि चंद्रकांत भोसले गावातच राहतात आणि शेती करतात. त्या दोघाही भावांच्या एका पाठोपाठ एक अशा सहा मुली पोलीस खात्यात दाखल झाल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्या कर्तव्य बजावत आहेत. सुरेश भोसले यांना चार मुली आणि दोन मुले आहेत. त्यातील सारिका भोसले, सुवर्णा भोसले आणि सुजाता भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. त्यांचा लहान भाऊ सोमनाथ भोसले सुद्धा आता भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तर चंद्रकांत भोसले यांना तीनही मुलीच आहेत. त्या तीनही मुली पोलीस खात्यात आपली सेवा बजावत आहेत. रुपाली, सोनाली, सर्वात लहान विमल भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत. यामध्ये सर्वात अगोदर सुवर्णा भोसले आणि सोनाली भोसले एकाच वेळी 2008 पोलीस खात्यात निवड झाली होती. या सहाही मुली पन्हाळागडच्या पायथ्याला असलेल्या खोतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांना प्राथमिक शिक्षण वाडीमध्ये मिळाले, मात्र माध्यमिक शिक्षणासाठी वाघे गावात जावे लागे. त्यासाठी त्यांना 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करून शेताच्या बांधावरून शाळेला जावे लागे. पावसाळ्यात कधी कधी गुडघाभर चिखलातून प्रवास करत या सहाही जणींनी आपले शिक्षण पूर्ण केले. सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले